नमस्कार विद्यार्थी मित्रों, कशात सगळे बरे आहे ना? विद्यार्थी मित्रों, कालच्या व्हिडिओ मध्ये आपण शब्दांचा खेळ हेलन केलर यांचा पाहत होतो आणि या पाठामध्ये हेलन केलर यांनी लहानपणामध्ये लहान वयामध्ये त्यांना शिकवण्यासाठी येणाऱ्या एनी सुविल्या यांनी कशा पद्धतीनं शिकवायला सुरुवात केली, त्यांच्या येण्यानं त्यांचं आयुष्य कसं फुललं ते आपण पाहायला सुरुवात केली होती। बरेच दिवस बाई त्यांच्या घरामध्ये येत होत्या आणि सर्वप्रथम त्यांनी जे काही त्यांना शिकवलं की प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं आणि एक एक शब्द शिकवायला त्यांनी सुरुवात केली होती, तशा पद्धतीचं अनुकरण देखील हेलन केलर ह्या करत होत्या। या उत्तरपटामध्ये पुढे काय म्हटलेलं आहे बघा, पेज नंबर 56। एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीशी खेळत असताना बाईने माझी जुनी चिंध्या झालेली बाहुली माझ्या मांडीवर ठेवून पुन्हा हातावर ठेवलं। DOLL म्हणजे दोन्ही बाहुल्यांना शब्द एकच। त्याआधी MUG आणि WATER म्हणजे वॉटर, तर मी घंटा म्हणायचे म्हणजे खाना करतच, कारण तिला बोलता येत होत ना। नाही, माझा हा गोंधळ बघून त्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी तो विषय तेवढ्यावरच ठेवला। पुन्हा कधीतरी तापमान बघून हे शब्द शिकवावे असं त्याने ठरवलं असावं। आता पुन्हा बाहुलीवरून त्यांचं शिकवणं सुरू झालं होतं। त्यांचं ते पुन्हा पुन्हा सांगणं सहन न होऊन मी माझी नवी बाबडी हिसकवून जमिनीवर आपटली। त्या बाबडीचे तुकडे होऊन माझ्या पायांचे पडलेले मला जाणवल्यावर मला उकड्या फुटू लागले। वाटलं बर झालं, एकदाच पीडा गेली असं का वाटलं बरं? कारण त्यांची ज्या बाई आहेत त्या बाईंनी काय केलं होतं, तर हेलन केलर यांची जी जुनी बाहुली होती चिंध्या झालेली ती तिच्या हातामध्ये देऊन पुन्हा तेच शब्द DOLL हे शब्द पुन्हा हातावरती लिहिले। म्हणजे याचा अर्थ काय, तर मी दिलेली बाहुली आणि तुझ्याकडे असलेली ती बाहुली हे दोन्हीही सेम आहे। हे मात्र हेलन केलर तिला काही समजत नव्हतं। काय बरोबर? MUG WATER वॉटर। तेव्हा ते हट्टाने म्हणायचे, म्हणजेच पुणेने म्हणायचे की नाही। आणि हा मनातला तिचा जो काही गोंधळ आहे तो गोंधळ कमी जेव्हा होईल तेव्हा मी पुन्हा शिकवेन या विचारानं त्या यांनी सुमिल्या यांनी तो विषय तिथे बंद केला। जेव्हा ती शांत होईल तेव्हा आपण पुन्हा सुरू। म्हणून एके दिवशी पुन्हा बाई आल्या आणि त्यांनी पुन्हा बाहुलीच्या नावावरून शिकवायला सुरुवात केली। तेव्हा मात्र तिला राग आला आणि ती बाहुली काय केली, जमिनीवरती आपटली आणि त्या बाहुलीचे तुकडे तुकडे झाले आणि पायाला स्पर्श त्या तुकड्याचा झाला तेव्हा तिला आनंद झाला। थोडासा बरं झालं, पीडा गेली एकदाची, म्हणजेच काय बरं झालं, आता आपल्याला काही शिकवायला कोणी येणार नाही। एकदा थैथयात करूनही ना खंत ना खेद असा माझा आविर्भाव होता। ती बाहुली माझी नावडती होती ना। माझ्या निश्चल अंधाऱ्या जगात हळव्या हळवा भावना कुठून उगवणार? बाईने मात्र बाहुलीचे तुकडे झाकून शेकोटीजवळ एका बाजूला घेतले। माझी डोकेदुखी केल्यानं मला आईस वाटलं। बाईने माझी हॅट माझ्या हातावर ठेवल्यावर मी ओळखलो आता बाहेर छान उदार उन्हात जायचंय। ह्या विचारानं मी पुन्हा आनंदानं टून टून उड्या मारू लागलो। पाऊल वाटेनं जात आम्ही विहिरीपाशी आलो। तिथंही हनिस्कर वेलीच्या झाड्या होत्या, त्यांच्या पानांचा सुगंध दिवळत होता। कोणीतरी विहिरीतून पाणी काढत होत, त्या पाण्याच्या धारेत बाईने माझा हात धरून ठेवला। एका हातावरून अजून थंडगार पाण्याचे ओघळ भाग
WATER आधे सावकाश मग झरझर. मी एकदम निश्चल उभी राहिली. माझं सगळं लक्ष बाईच्या बोटांच्या हालचालींवर एकटलं होतं. एकाएकी इतके दिवस आपण काहीतरी विसरून गेलो होतो याची अस्पष्ट जाणीव झाली. गमावलेली स्मृती परत येण्याचा थरारा थरार मी अनुभवला. एकीकेने ती बाहुली आपण आणि त्या बाहुलीचे तुकडे तुकडे झाले तेव्हा तिला थोडस आईस वाटलं की एकदाची पिढ्या गेली. काय ते सारखं सारखं तेच ते शिकणं. पण बाईने मात्र काय केलं नाही. बाईने मात्र माझ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांना दुःख झालं नाही. यांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे वादळ सुरू आहे. जेव्हा हे वादळ शांत होईल तेव्हा मी पुन्हा येईन आणि त्यांना शिकवेन. आणि अशा पद्धतीने बऱ्याच दिवसानंतर पुन्हा बाई आलेल्या होत्या. आणि पुन्हा बाई आल्याच्या नंतर त्याने त्या डॉलला घेऊन त्यांनी शिकवायला सुरुवात केली होती. आणि पुन्हा बाई आल्याच्या नंतर हातामध्ये हातामधली जी काही हॅट आहे ती त्यांच्या डोक्यावरती ठेवली. हेलन केलं त्यांच्या डोक्यावरती ठेवली. तेव्हा त्यांना जाणवलं की आज बहुतेक घराच्या बाहेर आणि स्वच्छंद परिसरामध्ये कोवळ्या उन्हामध्ये मला जायला मिळणार आहे. आणि म्हणून जरा प्रफुल्लित झाली आणि टूम टूम उड्या मारत ती बाई बरोबर बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर तिला पुन्हा एकदा हनीसकर वेलीचा आणि त्या वेलीवर ते उमलणाऱ्या त्या फुलांचा सुगंध दरवळत होता. तिला जाणवत होत की आसपासच्या वेलीमधून कोणीतरी पाणी ओढत आहे. तेव्हा त्या बाईने काय केलं, पाण्याची धार आहे त्या धारेवरती तिचा हात धरला आणि दुसऱ्या हातावरती शब्द लिहिले WATER म्हणजे वॉटर. आणि समजलं की हे तुझ्या हातावरती जे पडत आहे ते काय आहे, तर पाणी आहे. आणि अशा पद्धतीनं बऱ्याच दिवसांपासून आपण जे काही काहीतरी विसरलेलो आहोत स्पर्श ज्ञानावरून अनुभवावरून जे काही आपण विसरलेलो आहोत ती स्मृती पुन्हा एकदा हेलन केलर यांना लक्षात आली. WATER आणि भाषेचं पुढ एकदम माझ्या समोर जसं उलगडलंच, अरेच्छा पाणी म्हणजे आपल्या हातांवरून थंडगार नाचत उसळत काहीतरी जात ते. त्या एका जिवंत चैतन्यमय शब्दानं माझ्या आत्म्याला जशी जाग आली, प्रकाश आशा आनंदाची उधळण केली, मुक्त केलं. अजूनही तसे ह्या वाटेत बरेच अडथळे होते पण लवकरच ते दूर होणार होते. बाईने दिलेला तो जो काही प्रत्यक्ष अनुभव आहे, त्या शिक्षिकेने दिलेला प्रत्यक्ष अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती अचानकपणे हेलन केलर यांची स्मृती जागी झाली. ते काय म्हणाले, प्रकाश आशा आनंदाची उधळण जणकाही झालेली आहे. अजूनही असे बरेचसे अडथळे माझ्या जीवनामध्ये होते, ते अडथळे हळूहळू आता दूर होणार होते. म्हणजे जणू काही माझं भविष्य आता थोड्याच दिवसांमध्ये उज्ज्वल होणार आहे. प्रकाशाची वाट मला आता जाणवते आहे, दिसती आहे या शिक्षिकेमुळे, असं हेलन केलर यांना हळूहळू जाणवायला लागलं. पुढे काय म्हटले बघा शेवटच्या पॅरेग्राफमध्ये, विहिरीपासून मी परतले तेव्हा मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालं होतं. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावानावातून उमलत होता एक एक नवा विचार. घरात आल्यावर मी स्पर्श करायची ती प्रत्येक वस्तू जशी स्पर्शाकडे चैतन्यानं थरारायची. मला जशी एक वेगळीच नवी दृष्टी मिळाली होती आता त्या दृष्टीतून मी सगळं पाहत होते. दारापाशी आल्यावर लेल्या बाहुलीची आठवण झाली. चाचपडत सेकोटीजवळ लोटलेले बाहुलीचे तुकडे मी गोळा करून उचलले. तुकडे जोडून पाहत पुन्हा त्यांची बाहुली करण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करत होते, प्रयत्न करत राहिले. आता माझ्या हातून घडलेल्या चुकीची जाणीव होऊन माझे डोळे भरून आले. पहिल्यांदाच मला खऱ्या अर्थानं पश्चाताप झाला. फार वाईट वाटलं. विद्यार्थी मित्र हो, त्या बाईने त्यांना दिलेला जो काही अनुभव आहे त्या अनुभवातून एक टर्निंग पॉइंट मिळाला.
जे काही शाश्वत सत्य आहे त्या सत्याची जाणीव ते हेलन केलर यांना जाणू लागली. प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून अनेक चांगल्या प्रकारचा विचार त्यांनी अनुभवलेले होते. त्यांचं मन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झालेलं होतं. आता प्रत्येक गोष्टीला नाव होतं आणि नावानावातून मुलत होता एक नवीन विचार. घरात आल्याच्या नंतर जेव्हा प्रत्येक वस्तूला ती हात लावत होती तेव्हा प्रत्येक वस्तू चैतन्यानं थरारत होती. एक वेगळ्या प्रकारची नवीन दृष्टी त्या लेखिकेला आता मिळालेली होती. फेकलेली ती बाहुली आणि झालेले ते बाहुलीचे तुकडे तिने गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि ती बाहुली जोडण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदाच ती बाहुली जोडता जोडता पहिल्यांदाच त्या लेखिकेच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि पश्चातापाची जाणीव पहिल्यांदाच तिला ती जाणवत होती. तेव्हा लेखिकेला फार वाईट वाटलेलं होतं. पुढे बघा, त्या दिवशी मी खूप नवे शब्द शिकून घेतले. तसे सगळेच काही नेमके कोणते ते आता आठवत नाही, पण त्या शब्दात आई, बाबा, बहीण, बाई हे शब्द होते तेवढे निश्चित. आयुष्यात नव्यानं आलेल्या या शब्दाने माझ्या भाव ईश्वर पालवी टिकली. तो दिवस माझ्या दृष्टीनं फार नाट्यमय होता. रात्र मी माझ्या चिमुकल्या पलंगावर झोपी गेले तेव्हा माझ्या इतका दुसरा आनंद जीव कुठे सापडला नसता. दिवसभराच्या आनंददायी आठवणी पुन्हा पुन्हा मी आठवत राहिले. आयुष्यात पहिल्यांदा मला उद्या कधी उगवतोय याची उत्कंठ लागून राहिलेली होती. बरं, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या शिक्षिकेने दिलेला तो जो अनुभव आहे त्या अनुभवातून लेखिकेला लेखिकेच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट मिळाला. एक नवीन आशा या लेखिकेला मिळाली, नवीन विचार तिच्या मनामध्ये आता दरवळू लागलेले होते. सकारात्मक दृष्टिकोन जागा झालेला होता आणि प्रत्येक गोष्टीला नाव असतं हे ती आता स्वतः स्पर्शाने ती जाणवू लागलेली होती. एक नवीन प्रवाह आता तिच्या अंतःकरणामध्ये दरवळू लागलेला होता हे हेलन केलर यांनी सांगितलेलं आहे. त्या बाईंनी सांगितलेला जो अनुभव आहे त्या अनुभवातून मग हळू 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 असे अनेक शब्द ती शिकत गेली. त्यामध्ये आई, बाबा, बहीण हे शब्द ते शिकत गेले. असे अनेक शब्द शिकता शिकता तिच्या भाव विश्वामध्ये जणू काही एक पालवीच फुटलेली होती. तो दिवस म्हणजेच कोणता दिवस की त्या दिवशी माझी शिकवायला आल्या आणि त्याने दिलेला तो जो काही अनुभव आहे तो अनुभव त्या आठवत राहिल्या. आयुष्यात पहिल्यांदाच उद्या कधी उजळे आणि मला नवीन नवीन काही शिकायला मिळेल या प्रकारे विचाराने ती आनंदून गेलेली होती. पहिल्यांदाच असं घडलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय? तर तिच्या मनामध्ये आता लेखिका म्हणजेच हेलन केलर ह्या बहिऱ्या होत्या, मुक्या होत्या, बरोबर की नाही, आंधळ्या होत्या. म्हणजे तिहेरी अपंगत्व त्यांना होतं. म्हणजे जणू काही त्यांच्या आयुष्यामध्ये अंधारच अंधार दाखलेला होता आणि या अंधारातून प्रकाश देण्याचं काम त्या बाईंनी केलेलं होतं. संपूर्ण आयुष्य हे उदासपण होतं. नकारात्मक दृष्टिकोन तिच्या मनामध्ये भरलेला होता. परंतु एक नवी दिशा, एक नवी पालवी, एक आशा देण्याचं काम त्या बाईंनी केलेलं होतं. आणि म्हणूनच त्या म्हटलेल्या आहेत की कधी एकदा नवीन दिवस उजळतोय याची मी वाट पाहत होते. हे पहिल्यांदा आयुष्यामध्ये घडलेलं होतं. तर विद्यार्थी मित्र हो, नंतर मग पुढे त्यांच्या मनामध्ये असणारी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न या प्रयत्नाच्याच द्वारे मग पुढे त्याने आपलं जे काही शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण केलं आणि संपूर्ण विश्वामध्ये त्या अजरामर झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं पाठ इथे संपलेला आहे. याचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तरे मी तुम्हाला PDF च्या माध्यमातून देणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.